डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्याच्या पाठीमागे भावना एवढीच होती की भारत देश एक झाला पाहिजे, भारताची जी नॅशनल इंटिग्रिटी आहे ती मजबूत झाली पाहिजे आणि दलितांवर होणार अन्याय त्या उद्देशाने त्यांनी धर्म परिवर्तन केलेलं होतं आणि त्याला आता 65 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं आज मी या ठिकाणी आलेलो आहे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या आंबेडकरवाद्यांवर आहे, भीमसैनिकांवर आहे. त्या दिशेनं आमची पावलं जी आहेत ती पुढे चाललेली आहेत. बाबासाहेबांच्या संविधानाचं दलितांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकून ठेवलं आहे आणि दलितांवरती होणारे ताणे अत्याचार थांबवून आहे. तर अशा पद्धतीचे जे काही जबाबदारी आमची आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आज मी माननीय मोदी सरकारमध्ये मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री आहे. त्या दृष्टिकोनातून माझ्या मंत्रालयाच्या सगळ्या योजना देशभर राबवण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि बाबासाहेब आंबेडकर एक मोठं व्यक्तित्व आहे. माननीय नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांना मानतात. त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 2 दिवसाचं स्पेशल अधिवेशन पार्लमेंट ठेवलं होतं. त्यानंतर जनपद रोडवर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा झालेला आहे. 26 अलीपूर रोडला एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं मेमोरियल त्या ठिकाणी झालेलं आहे. अशी अनेक जी कामं आहेत, हिंदू मिलचं जे काम आहे ते मंजूर त्या कालखंडामध्ये झालं आणि मोदीजींनी त्याचं भूमिपूजन केलेलं होतं ते काम या ठिकाणी मुंबईला सुरू आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची आठवणी जी आहे त्या आठवणी जिवंत ठेवण्याचं काम सातत्यानं आम्ही करतो आहोत आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. थँक्यू सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आणि त्याच्या पाठीमागे भावना एवढीच होती की भारत देश एक झाला पाहिजे, भारताची जी नॅशनल इंटिग्रिटी आहे ती मजबूत झाली पाहिजे आणि दलितांवर होणार अन्याय त्या उद्देशाने त्यांनी धर्म परिवर्तन केलेलं होतं आणि त्याला आता 65 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं आज मी या ठिकाणी आलेलो आहे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याची जबाबदारी आमच्या सगळ्या आंबेडकरवाद्यांवर आहे, भीमसैनिकांवर आहे. त्या दिशेनं आमची पावलं जी आहेत ती पुढे चाललेली आहेत. बाबासाहेबांच्या संविधानाचं दलितांचं जे आरक्षण आहे ते आरक्षण टिकून ठेवलं आहे आणि दलितांवरती होणारे ताणे अत्याचार थांबवून आहे. तर अशा पद्धतीचे जे काही जबाबदारी आमची आहे ती पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आज मी माननीय मोदी सरकारमध्ये मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयात राज्यमंत्री आहे. त्या दृष्टिकोनातून माझ्या मंत्रालयाच्या सगळ्या योजना देशभर राबवण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे आणि बाबासाहेब आंबेडकर एक मोठं व्यक्तित्व आहे. माननीय नरेंद्र मोदीजी बाबासाहेबांना मानतात. त्यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 2 दिवसाचं स्पेशल अधिवेशन पार्लमेंट ठेवलं होतं. त्यानंतर जनपद रोडवर डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा झालेला आहे. 26 अलीपूर रोडला एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं बाबासाहेबांचं मेमोरियल त्या ठिकाणी झालेलं आहे. अशी अनेक जी कामं आहेत, हिंदू मिलचं जे काम आहे ते मंजूर त्या कालखंडामध्ये झालं आणि माननीय मोदीजींनी त्याचं भूमिपूजन केलेलं होतं ते काम या ठिकाणी मुंबईला सुरू आहे. अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांची आठवणी जी आहे ती आठवणी जिवंत ठेवण्याचं काम सातत्यानं आम्ही करतो आहोत आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार झालंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. थँक्यू सर.